के नेता सांसद संजय राउत ने मुंबई से लोकसभा चुनाव लड़ने की बात कही थी जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए विधायक नितेश रानी ने संजय राउत से सीधे तौर पर रत्नागिरी सिंधुदुर्ग से चुनाव लड़ने का आह्वान दिया है जहां उन्होंने कहा कि संजय राउत सांप की भांति जहर फैलाना बंद करे यदि हिम्मत है तो मुंबई से क्यूँ रत्नागिरी और सिंधुदुर्ग से चुनाव लड़े हम एक राउत को तो दफनाने वाले ही थे अब विनायक राउत की जगह संजय राउत ही सही नाही मी त्यांना आमंत्रण देईन की तुम्ही मुंबई कशाला तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लढवा आमच्या मैदानात या आणि मग तुम्हाचं डि तुमचं डिपॉझिट किती जप्त होतं आणि संजय राजाराम रावची काय इज्जत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कळवे म्हणून हिंमत असेल तर मुंबई मुंबई कशाला रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट तशी पण तुमचा विनायक राऊत खासदार आहे तर विनायक जाऊन संजयला येऊन दे आणि मग एका राऊतचं आम्ही कायमस्वरूपी त्याला गाडणारच होतो तर ह्या राऊतला पण गाडून टाकू